एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण गॅसचा वापर न करता अगदी 10 मिनिटात बाप्पासाठी काजू मोदक बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य घेतलंय, 50 ग्रॅम मिल्क पावडर, 50 ग्रॅम पिठी साखर, पाव चमचा पेक्षा पण कमी कॉर्नफ्लॉवर घेतलंय, 100 ग्रॅम काजू घेतलाय, मी अख्खा काजू घेतला, इथे तुम्ही तुकडा काजू घेतला तरी चालेल, पण काजू घेताना अगदी सफेद बघून घ्या। केशर, थोडस दूध घेतलंय। आपण हे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ग्राइंड करून घेणार आहोत, आणि थोड्या वेळ मी ना हे फ्रीज मध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे ना पावडर अगदी छान होते, आणि मिक्सरला फिरवत असताना जोरात फिरवायचं नाहीतर काय होईल, त्यातलं ऑइल ना रिलीज होईल आणि ते ऑइली होईल, ओलसर होईल। आपल्याला पावडर हवी आहे, ड्राय हवंय, म्हणून थोडस थांबून थांबून फिरवायचं। काजू पावडर आपण चाळणीने गाळून घेऊया। थांबून थांबून तर फिरवायचं आहेच, पण मध्ये ना भांड्यातली पावडर सुद्धा ना हलवून घ्यायची। आता मी हे गाळून घेते। हे उरलेलं जे आहे ते सुद्धा मी एकदा फिरवून घेणार आहे मिक्सरला आणि पुन्हा गाळून घेणार आहे। सुरुवातीला आपण काजू पावडर जी गाळून घेतली, तो जो उरलेला गाळ होता तो सुद्धा मी मिक्सरला ग्राइंड केला आणि सगळं हे गाळून घेतलं। थोडस हे जाडसर उरले ते मी आता घेणार नाही, हे आपण खिरीमध्ये किंवा भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो। काजू पावडर मध्ये मी ही मिल्क पावडर घालते, पिठी साखर, पिठी साखर सुद्धा गाळणीने गाळून म्हणजे चाळून घ्यायची, जे पटकन मिक्स होते, आणि थोडस अगदी कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवर याच्यासाठी वापरायचं की आपण ना त्याच्यामध्ये पिठी साखर वापरली आणि पिठी साखरेमुळे काय होतं, पाणी सुटतं, म्हणून थोडस कॉर्नफ्लॉवर वापरायचं। हे ड्राय आधी मिक्स करून घेते, ड्राय मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आपण ना याच्यामध्ये आता दूध घालूया, एकदम घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं, कारण त्याच्यामध्ये पिठी साखर आहे, थोडस ओलसर होईल ते। मी आधी 2 चमचे घातलं, सुरुवातीला आपण 2 चमचे दूध घातलं, अजून घालते, अजून मी 2 चमचे घातलं। आता मी ना ह्या हाताने मिक्स करते व्यवस्थित। सुरुवातीला आपण 2 चमचे दूध घातलं आणि नंतर 2 चमचे, म्हणजे पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो ते 4 चमचे दूध आपण याच्यामध्ये घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले। आपण आता याचे मोदक करूया। मोदकाचा असा मी साचा घेतला आणि त्याच्यामध्ये एक एक केशराची काडी ठेवली आहे। केशर तुम्ही स्किप करू शकता, पण मोदक ना दिसायला छान दिसतो म्हणून घालायचं। हे भरून घेते साच्यामध्ये, छोटासा गोळाच करून घेतलाय, बंद करते साचा। हे सुद्धा ना असं एका लेवल मध्ये करून घ्यायचं, छान प्रेस करायचं, मग मोदकाला डिझाईन छान येते। एक्स्ट्रा सगळं काढून घ्यायचं। आपण याला ना तुपाचा हात लावला नाही साच्याला, कारण काजूमुळे ते ऑइलीच होतं, त्यामुळे तूप लावायची गरज नाही। आणि हा मी साचा आता उघडते आणि मोदक काढताना असं शेंड्याकडून काढायचं नाही, खालूनच काढायचा, वरून काढायला गेलात ना तर तुटेल म्हणून खालून काढायचा। आणि जर साच्याचं असं एक्स्ट्रा राहिलेलं असेल तर ते काढून घ्या, किंवा थोडस प्रेस केलं तरी पण चालेल। मोदक बघा किती छान झालाय, असेच मी करून घेते बाकीचे पण। आपण जे प्रमाण घेतलं त्या प्रमाणामध्ये बरोबर या आकाराचे 11 मोदक तयार झालेत।
आता आपण जो हा साचा वापरला हा थोडासा मोठा आहे, याच्यापेक्षा लहान सुद्धा साचा मिळतो। आणि आपण जेव्हा बघा मोदक केले तेव्हा असे बनवताना वाटत होतं की ऑइली आहेत, पण आता बघा थोड्या वेळानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतर अजिबात ऑइली दिसत नाही आणि मोदक किती सुंदर झालाय। अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण बाप्पासाठी काजू मोदक बनवले। तर मोदक बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।